महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल। आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात, मात्र विठुरायाच्या ज्या भक्तांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणं होत नाही अशा भक्तांसाठी जालना जिल्ह्यातील वाटूर येथे विठुरायाचं दर्शन घडणार आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं वाटूर येथे विठ्ठलाची 51 फुटांची 3 मजली इमारती एवढी उंच मूर्ती साकार होत आहे। जालना जिल्ह्यातील वाटूर गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठी विठुरायाची मूर्ती साकारत आहे। या मूर्तीची उंची तब्बल 51 फूट म्हणजेच साधारणतः 3 मजली इमारती एवढी आहे आणि भव्य दिव्य अशी ही मूर्ती असणार आहे। आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते। जय हरी विठ्ठल आणि माऊलीच्या जयघोष करत वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होत आहेत, मात्र विठुरायाच्या हजारो भक्तांना दरवर्षी पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं वाटूरला विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती साकारत आहे। येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भक्तांना दर्शनासाठी ही मूर्ती खुली करण्यात येणार आहे। विठ्ठलाची ही भव्य दिव्य 51 फुटी मूर्ती जी साकारलेली आहे, या पाठीमागचा संकल्प आमचा असा होता की वाटूर हे मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारं ग्रामीण भागातलं एक छोटंसं गाव आहे, ज्या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचं एक ध्यान मंदिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे की ज्यामध्ये समाजाच्या विविध कल्याणाचे उद्धाराचे कार्यक्रम आज चालू आहेत। आणि विठुराया म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रीयन जनतेच्या हृदयाचा ठोका आहे। विठुरायाच्या प्रतिमेमध्येच आत्मानंद आणि तृप्तीचा भाव होतो आणि मग ही 51 फुटी भव्य दिव्य मूर्ती आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी या ठिकाणी उभी केली। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे 51 फूट उंच आहे, 20 फूट रुंद आहे, फायबर ग्लासपासून लोखंडी सळया आणि तांब्याचा उपयोग करून या मूर्तीला आम्ही साकारलेला आहे। हुबेहूब पांडुरंग आज वाटूर नगरीमध्ये प्रतिपंढरपूरच्या रूपाने या ठिकाणी आलेले आहे। मला आनंद वाटतो की या पंचकृषीमधला प्रत्येक माणूस हा पंढरपूरला वारीला जाऊ शकत नाही, तर हेच प्रतिपंढरपूर या विठुरायाच्या आगमनानं वाटूर या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये या ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना अत्यानंद होत आहे। लोकार्पण सोहळा कधी? आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर आम्ही याचा लोकार्पण सोहळा करतोय, प्राणप्रतिष्ठा करतोय आणि या पंचकृषीतल्या सगळ्या भाविकांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या प्रतिपंढरपूरला विठुरायांच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी आणि दर्शन